मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन, विशेष वेतन सुधारित दराने लागू करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय याबद्दल सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये काय सांगितले सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. पूर्वी आपणास विनंती राहील की व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो चला तर पाहूया सविस्तर. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दोन किंवा अधिक पदावरील नियुक्तीच्या कालावधीमध्ये अतिरिक्त वेतन व विशेष वेतन आहरित करण्यात येते. याबाबतचा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 21/10/2013 रोजी निर्गमित झालेला आहे. याबाबतच्या दिनांक 21/10/2013 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पहा. अतिरिक्त कार्यभार धारण केल्याबद्दल राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन विशेष वेतन आहरित करण्यात येते, परंतु सदर अधिकारी अथवा कर्मचाऱ्यास स्वतःच्या पदाची कर्तव्य सांभाळून इतर पदांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणे आवश्यक असते. अशा प्रसंगीत सदर अधिकारी कर्मचाऱ्यास अतिरिक्त अथवा विशेष वेतन आहरित केले जाते. सदरच्या निर्णयानुसार वित्त विभागाच्या दिनांक 28/8/2013 शुद्धीपत्रकाच्या विचारात घेऊन अतिरिक्त वेतन विशेष वेतन आहरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सदर शासन निर्णयामुळे अतिरिक्त कार्यभार स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन अथवा विशेष वेतन सुधारित दराने मिळणार आहे. याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 21/10/2013 रोजीचा शासन निर्णय त्याच्या संकेतांक क्रमांक पहा. 2013-10/17/15/36/29/16/07 हा संकेतांक क्रमांकाचा हा इथं आपण दाखवून राहिलेलो आहोत. जी आर हा जी आर निघालेला होता दिनांक 13/21 तर याच्यामध्ये सरळ आपण जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती याच्यामध्ये दिलेली आहे जी आरमध्ये. तर अशा प्रकारे राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन व विशेष वेतन सुधारित दराने लागू होणार झालेला आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.